माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आता आपण आहोत कर्नाटक मधील कुर्ग येथील ओंकारेश्वर मंदिर। अत्यंत पुरातन असं फोटो आला अत्यंत पुरातन असे हे मंदिर कुर्ग हे थंड हवेचं ठिकाण आहे, आपलं सर्वांना माहीत असेलच। कर्नाटकमधील इथं कॉफी वगैरेचं प्रचंड उत्पादन होत असतं, मसाल्याचे पदार्थ। ओंकारेश्वरांची प्रचंड मूर्ती आपण प्रदक्षिणा घालून या। भारतभरातून इथं भाविक भक्तांचे वर्षाचे 12 महिने गर्दी असते, विशेषतः श्रावण महिन्यात तर इथं खूपच जास्त भक्तांची गर्दी असते। तर अशा प्रसन्न अशा कुर्ग ज्याला कर्नाटकचं महाबळेश्वर म्हणतात, जिथं कॉफी आणि मसाल्याचे पदार्थाचं प्रचंड उत्पादन होतं, थंड हवेचं ठिकाण आहे, अशा या कुर्गमधलं हे अतिशय पुरातन आणि जागृत असं देवस्थान म्हणजेच ओंकारेश्वर देवस्थान। आपण आता याला प्रदक्षिणा घालत आहोत। आरतीची वेळ झालेली आहे आणि त्याच वेळी पवित्र वेळी आपण इथं आलेलो आहोत। आणि हा मंदिराच्या बाहेरचा सुंदर असा परिसर, पाणी ज्याला कल्लोळ म्हणतात आपल्या इकडे, आणि कल्लोळामध्ये पण एक सुंदर मंदिर, आणि अशा अत्यंत जागृत आणि पवित्र देवस्थानाचं आपल्याला दर्शन व्हावं। तसेच म्हणून आजचा हा प्रपंच, हे बघा किती रमणीय हा परिसर, अगदी मंदिराच्या समोर हे कल्लोळ म्हणतात, आपल्या इकडे कल्लोळ म्हणतात असं आहे। कल्लोळ ऐकत मासे देखील आहेत। तर अशा या पवित्र मंदिराचं दर्शन पाहावं यासाठीच हा व्हिडिओ। धन्यवाद।